नमस्कार मित्रांनो, आज आपल्या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या जाती आहेत, परंतु एवढ्या सगळ्या जाती भारतात आल्या कुठून? कोणी तयार केल्या एवढ्या सगळ्या जाती? आणि जातींमध्ये भेदभाव कोणी आणि कधी सुरू केले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। कास्ट, ज्याला आपण मराठीमध्ये जात बोलतो, म्हणजे काय? तर समाजात ज्या पण श्रेणी तयार केल्या आहेत त्या श्रेणीमध्ये एखादा व्यक्ती कोणत्या श्रेणीमध्ये जन्म घेतो यावरून त्या व्यक्तीची कास्ट डिसाईड केली जाते। कास्ट सिस्टम किंवा जाती व्यवस्था म्हणजे काय? तर एखादा समाज असेल तर त्या समाजाचे काही नियम असतात जे समाजातील सगळ्या लोकांनी पाळले पाहिजेत, असा त्यामागचा मूळ हेतू असतो। म्हणजे एका समाजातील लोकांनी त्याच समाजातील लोकांसोबत लग्न करायचं, काही ठराविक रूढी परंपरा फॉलो करायच्या, काही ठराविक काम किंवा ठराविक व्यवसायच करायचा, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात। भारतामध्ये जाती व्यवस्थेची सुरुवात कशी झाली याबद्दल खूप वेगवेगळ्या थिअरी आहेत। मी आज तुम्हाला जाती व्यवस्थेबद्दल असणाऱ्या दोन सगळ्यात पॉप्युलर ज्या थिअरी आहेत त्याच सांगणार आहे। जाती व्यवस्था समजून घेण्यासाठी आपण काळाच्या मागे जाणे आवश्यक आहे। या व्यवस्थेची मुळे वेद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन भारतीय शास्त्रामध्ये आढळून येतात। यानुसार व्यवसायांवर आधारित समाजाचे वर्गीकरण केले गेले होते। कालांतराने हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांमध्ये विकसित झाले। जाती व्यवस्था चार वर्णांच्या तत्वावर चालते। प्रत्येक वर्ण विशिष्ट व्यवसायाशी संबंधित आहे। ब्राह्मण हे पुजारी आणि विद्वान होते, क्षत्रिय हे योद्धे आणि शासक होते, वैश्य व्यापारी आणि शेतकरी होते आणि शूद्र हे कामगार आणि सेवा प्रदाता होते। जे सुरुवातीला व्यावसायिक वर्गीकरण म्हणून सुरू झाले तेच पुढे जाऊन आजकालच्या असलेल्या अनेक जाती व्यवस्थेमध्ये रूपांतरित झाले। पुढे जाऊन ह्या वर्णामध्ये अनेक सब कास्ट किंवा जाती तयार झाल्या, ज्यामुळे समाजात आणखी फूट पडत गेली। जी जाती व्यवस्था फक्त वेगवेगळे व्यवसाय दर्शवण्याच्या उद्देशाने तयार केली होती ती पुढे जाऊन अनेक सब कास्टमध्ये विभागली गेली। अनेक नवीन नवीन जाती तयार झाल्या आणि जातीसोबत त्यांचे वेगवेगळे नियम देखील तयार केले। म्हणजे तुम्ही काय काम करता, कोणासोबत लग्न करता, कोणत्या मंदिरात जाता आणि कोणासोबत खाता पिता, हे सगळं जातीवर अवलंबून झालं। जाती व्यवस्थेमुळे समाजामध्ये अनेक श्रेणी तयार झाल्या, ज्यामध्ये ब्राह्मण एकदम टॉपला आणि शूद्र एकदम खाली बॉटमला आले। मित्रांनो, ही थिअरी श्रेणीप्रमाणे तर बरोबर सिक्वेन्समध्ये आहे, परंतु पहिले काय एवढा जातीमध्ये भेदभाव होत नव्हते। मग जातीमधले भेदभाव हे कधीपासून तयार झाले? तर जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हापासून। केवळ आणि केवळ व्यवसायाच्या आधारावर केलेलं समाजाचं वर्गीकरण, यामध्ये खऱ्या अर्थाने भेदभाव चालू झाले ते इंग्रज भारत आल्याच्या नंतर। पहिले पण जातीमध्ये भेदभाव होत होते, परंतु इंग्रज आल्यानंतर याचं प्रमाण खूप वाढलं। इंग्रजांनी असं का केलं? तर याचं कारण अगदी साधं सरळ आहे। तर इंग्रजांना प्रशासन करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती अगदी सोपी करायची होती। म्हणजे भारतामध्ये जी जाती पद्धती होत्या त्या इंग्रजांना सोप्या करायच्या होत्या, जेणेकरून त्यांना व्यवस्थित कारभार करता येईल। मित्रांनो, त्यावेळी हेनरी वॉटरफील्ड नावाचा एक अधिकारी होता, जो भारताचे स्टॅटिस्टिक्स आणि कॉमर्स डिपार्टमेंटचा कामकाज सांभाळत होता। त्याने त्यावेळी खूप सविस्तरपणे लिहून ठेवलं आहे की त्यांना भारतातील जातींचं वर्गीकरण करणं किती कठीण गेलं होतं। जेम्स प्रिन्स हा एक ब्रिटिश विद्वान आणि पुरातत्व शास्त्रज्ञ होते, ज्यांनी 19व्या शतकात भारतीय इतिहास आणि पुरातत्वाच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। 1834 साली ते जनगणना करत होते आणि त्याच्यामध्ये त्यांना आढळलं की फक्त बनारसमध्ये असलेल्या ब्राह्मण समाजामध्ये 107 वेगवेगळ्या जाती होत्या। एवढ्या सगळ्या जाती आणि त्यामध्ये अनेक दुसऱ्या जाती, असं असताना भारताची जनगणना करणार तरी कशी काय? त्यामुळे 1872 जनगणनेसाठी वॉटरफील्ड यांनी ठरवलं की भारतीय लोकांचं वर्गीकरण करण्यासाठी सगळ्यात सोपा कुठला मार्ग असेल तर तो म्हणजे चार वर्ण सिस्टम। हे जे चार वर्णाचं सिस्टम आहे
त्याला इंग्रजांनी पॉप्युलर बनवलं, ज्यामध्ये ब्राह्मण लोकांना सगळ्यात वरती टॉपला मानलं जातं. अशा प्रकारे वर्गीकरण केलं की ब्राह्मण ही सगळ्यात वरची श्रेष्ठ जात आहे. तुम्हाला काय वाटतं इंग्रजांनी हे कोणाच्या मदतीने केलं असेल? तर ब्राह्मणांच्या मदतीने. वॉरन हेस्टिंग नावाच्या व्यक्तीने 1772 साली पुढाकार घेतला हिंदू आणि मुस्लिम लॉ तयार करण्यासाठी, आणि त्यासाठी त्याने 11 ब्राह्मण पंडितांना हायर केलं. आणि त्याचवेळी त्या ब्राह्मण पंडितांनी परिस्थितीचा फायदा घेतला आणि जे वैदिक नियम होते त्यात मोठ्या प्रमाणात बदल केले. ह्याच गोष्टीला ब्राह्मणिझम असं बोललं जातं, जे हिंदू लोकांवर जबरदस्तीने लादलं गेलं. कारण त्या काळापर्यंत हे जे वैदिक सिस्टम होतं ज्यामध्ये 4 जाती होत्या, ते काही एवढं जास्त प्रमाणात वापरलं जात नव्हतं. प्रत्येक हिंदू हे काही पाळत नव्हता. ही सिस्टम जबरदस्ती लोकांवर लादली गेली. तुम्ही एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून समाजाचे वर्गीकरण 4 भागांमध्ये केले गेले होते. त्यामध्ये उच्च नीच असं काहीही नव्हतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की वर्ण सिस्टममध्ये 4 श्रेणी आहेत, पण त्या 4 श्रेणीमध्ये दलित कुठे आहेत? मग दलित आले तरी कुठून? मी खूप रिसर्च केलं, परंतु या प्रश्नाचं उत्तर मला कुठेच मिळालं नव्हतं. फायनली मला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं धर्मशास्त्रामध्ये. दलित या शब्दाचा अर्थ म्हणजे तुटतूट किंवा विखुरलेले असा होतो. दलित या शब्दाला पहिलं अनटचेबल्स म्हणून ओळखलं जात होतं. अनटचेबल्स म्हणजे काय? तर अस्पृश्य. अस्पृश्य म्हणजे कोण? तर असे हिंदू लोक जे ह्या 4 वर्ण सिस्टममध्ये बसत नाही. धर्मशास्त्रातील वर्णव्यवस्था सुद्धा समाजाला 4 वर्णांमध्ये म्हणजेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यामध्ये विभाजित करते. आता व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, जे लोक या व्यवस्थेतून त्यांच्या गंभीर पापांमुळे बाहेर पडतात त्यांना बहिष्कृत किंवा अस्पृश्य म्हणून बहिष्कृत केले जाते आणि वर्णव्यवस्थेच्या बाहेर मानले जाते. जे लोक पाप किंवा काहीतरी प्रचंड चुकीचं काम करत होते त्यांना या वर्णव्यवस्थेमधून बाहेर काढून टाकलं जात होतं. त्याचसोबत जे अधार्मिक किंवा अनैतिक होते त्यांना देखील वर्ण सिस्टीमच्या बाहेर मानले जात होते. समजा एक ब्राह्मण पंडित आहे आणि त्याने काहीतरी पाप किंवा गंभीर स्वरूपाचा काहीतरी गुन्हा केला, तर त्याला ब्राह्मण ह्या श्रेणीमधून काढून टाकलं जात होतं, ज्यामुळे तो वर्ण सिस्टममध्ये असलेल्या कोणत्याच कॅटेगरीमध्ये फिट बसत नव्हता, ज्यामुळे सगळ्या श्रेणीमधून तो बाहेर पडत असायचा. जेव्हा इंग्रज हे ब्राह्मण पंडितांना घेऊन भारतातील कास्ट सिस्टम सिम्प्लिफाय करायला निघाले, तेव्हा 4 वर्ण सिस्टममध्ये दलित नावाची एक श्रेणी ॲड करण्यात आली होती. या श्रेणीमध्ये असे लोक होते जे वर्ण सिस्टममधल्या कोणत्याच श्रेणीमध्ये येत नव्हते. आणि याच वेळी ब्राह्मण पंडितांनी परिस्थितीचा फायदा घेतला आणि ब्राह्मण लोकांना वर्णश्रेणीमध्ये सगळ्यात टॉपला सगळ्यात श्रेष्ठ जातीचा दर्जा दिला आणि दलित लोकांना सगळ्यात खाली जागा दिली. केवळ व्यावसायिकदृष्ट्या समाजाचे 4 श्रेणींमध्ये वर्गीकरण केले गेले होते. त्यात उच्च नीच असं काहीच नव्हतं. परंतु काही ब्राह्मण पंडितांनी वैदिक लॉजमध्ये बदल करून त्याला वेगळी दिशा दिली. त्यालाच ब्राह्मणिझम असं बोलतात. एक गोष्ट लक्षात असू द्या की या ग्रंथांमधील वर्ण तसेच अस्पृश्य बहिष्कृत लोकांची चर्चा भारतातील आधुनिक काळातील जातीव्यवस्थेशी मिळती जुळती नाही. आणि जेव्हा वैदिक लॉजला इंग्रजांनी इंट्रोड्यूस केलं त्यानंतरच लोक 4 वर्ण सिस्टमला जास्त सिरियसली घ्यायला लागले आणि तेव्हापासूनच जातीभेद हे खूप प्रमाणात वाढत गेले. आणि या जातीच्या श्रेणीमुळे केवळ सामाजिक संवादावरच परिणाम नाही झाला, तर त्यामुळे अनटचेबिलिटी म्हणजेच अस्पृश्यतेलाही जन्म दिला. म्हणजे एक प्रथा चालू झाली, ह्यामध्ये काही समुदायातील लोकांना संसाधने आणि काही संधी ह्या नाकारण्यात आल्या. म्हणजे पहिले एक नॉर्मल माणूस सुद्धा वरिष्ठ पुढारी किंवा राजा बनू शकत होता, परंतु इंग्रज आल्यानंतर हे खूप कठीण झालं. जातीव्यवस्थेद्वारे सतत होणारे अन्याय ओळखून भारतातील अनेक लोकांनी याविरुद्ध योग्य ती पावले उचलली. मी काय आता सगळ्यांची नावं नाही सांगू शकत, परंतु 3 लोकांचा मोठ्या प्रमाणात वाटा होता. आणि ते 3 लोक म्हणजे शाहू महाराज,
महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर। सन 1950 स्वीकारलेल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जातीवर होणारा भेदभाव हा बेकायदेशीर ठरवला आणि सर्व नागरिकांना समान अधिकार दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक सुधारणा चळवळी सुरू झाल्या। त्या चळवळींचं उद्दिष्ट समाजातील भेदभाव करणाऱ्या प्रथा नष्ट करणे आणि लोकांना सामाजिक समानता मिळावी हा होता। कायदेशीर आणि सामाजिक सुधारणा असूनही आजही भारतामध्ये अनेक ठिकाणी जातीव्यवस्थेचा वारसा हा कायम आहे। पहिल्याच्या जातीपातीचा परिणाम हा आजही काही ठिकाणी जाणवताना दिसतो, ज्यात शिक्षण, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे। ऐतिहासिक असमानता दूर करण्यासाठी आरक्षणासारखी धोरणे लागू करण्यात आली आहेत, परंतु त्या धोरणांना देखील टीका आणि आव्हानांचा सामना करावा लागतो। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।